प्रभाग क्रमांक 20 मधील हद्दवाड भागातील भीमाशंकर नगर येथे गेल्या 2 आठवड्यापासून पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याची तक्रार तेथील नागरिकांनी प्रभागाच्या चारही नगरसेवकांकडे केली होती। या तक्रारीची दखल स्थापत्य समिती सभापती अनुराधा काटकर यांनी घेत मध्यरात्री भीमाशंकर नगर येथे भेट दिली। त्या ठिकाणचा परिसर हा विभागीय कार्यालय 4 च्या कार्यक्षेत्रात येत असल्याने अधिकारी लमखाणे तसेच सार्वजनिक आरोग्य अभियंता पाणीपुरवठा विभागाचे अभियंता चाकुते यांना याविषयी तक्रार रात्री करत हे काम तात्काळ करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यास सांगत सभापती अनुराधा काटकर यांचे चिरंजीव श्रीधर काटकर यांनी संबंधित पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांना रात्री सांगत नागरिकांना वचन दिलं आणि सकाळी होतच पाण्याची पाईपलाईन दुरुस्तीचं काम करून वचन एका रात्रीतून पूर्ण करून दाखवलं। ते महिला नगरसेविका तथा स्थापत्य समिती सभापती अनुराधा काटकर यांचे चिरंजीव आहेत। श्रीधर काटकर यांनी यावेळी तत्काळ काम पूर्ण झाल्याने नागरिकांनी सभापती अनुराधा काटकर यांचे चिरंजीव तसेच त्यांचे आभार मानून सत्कार केले। प्रभाग क्रमांक 20 मधील हद्दवाडा भागातील भीमाशंकर नगर या परिसरामध्ये गेल्या 6 महिन्यापासून म्हणलं तरी चालेल की बाबा पाण्याची मोठी समस्या ह्या नागरिकांमध्ये होती। कारण ह्या परिसरात फक्त 1.8 इंची लाईन आलेली आहे। संबंधित नागरिकांकडून आम्हाला काल इथं जागेवर आल्यानंतर कळालं की बाबा ह्या नगरामध्ये अंतर्गत ज्या लाईनी पाहिजे 4 इंची किंवा 6 इंची त्या अंतर्गत लाईनी नसल्यामुळं 8 इंची एका लाईनवरूनच जवळजवळ 500 मीटर ते 600 मीटरपर्यंत नागरिकांचे घरं आहेत त्या मेन पाईपलाईनपासून। त्यामुळं अत्यंत पाणीपुरवठा अल्प प्रमाणात आणि कमी दाबाने आणि उशिरा पाणीपुरवठा होतो। यामुळे दरवेळेस या नागरिकांना ह्या मोठ्या समस्येला भेडसावं लागत होतं। आणि सोलापूर महानगरपालिकेमध्ये आता भाजप सरकार आलेलं आहे, सोलापूर महापालिकेमध्ये भाजपची सत्ता आहे, तर त्या अनुषंगानं भाजप सरकारकडून उजनी 100% भरलेली असताना पण सोलापूर शहराला 7 ते 8 दिवसांवर पाणीपुरवठा आज होत आहे। तर अशीच परिस्थिती आमचं काँग्रेसचं सरकार असताना उजनी मायनसमध्ये असताना आमच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडून दुबार पंपिंग करून आम्ही सोलापूर शहराला 2 ते 3 दिवसांआड पाणी देत होतो। पण आजची परिस्थिती बघितली तर अशी समस्या आहे। आणि ही जी पाईपलाईन आहे ती पाईपलाईन अल्प प्रमाणात असल्यामुळे इथल्या स्थानिक नागरिकांना गेले 15 दिवसापासून पाण्याचा त्रास होत होता। तर काल अत्यंत बिकट अशी अवस्था नागरिकांची झाली होती की घरामध्ये पाणी नसल्यामुळं सगळे नागरिक रस्त्यावर उतरले होते। जवळजवळ 100 ते 200 नागरिक ह्या रस्त्यावर होते। संबंधित नागरिकांकडून भागातील 4 नगरसेवक कामे करण्यासाठी कार्यक्षम आहेत। ह्याच भागातील सर्व लोकांनी 4ही नगरसेवकांना काँग्रेसचं पॅनल निवडून दिलेलं आहे। तर 4ही नगरसेवकांकडे तक्रार केल्यानंतर त्यातील नगरसेविका अनुराधा काटकर यांच्या माध्यमातून ही समस्या आम्ही काल ह्या नागरिकांना वचन दिलं होतं की तुमचं काम जे आहे ते उद्या सकाळपर्यंत पूर्ण होईल। तर त्याच पद्धतीनं आम्ही आज हे काम पूर्ण केलेलं आहे। आणि आत्ताच काही म्हणजे इथं महिला भगिनी आहेत की त्यांच्याकडून म्हणण्यात आलं की जे रात्री पाणी येतंय ते सकाळी सोडायला लावा। तर काल सगळे इथं जे लोक आता उपस्थित आहेत ते सगळे इनामदार होते आणि आशपाक निटोरे होते, इलियास शेख होते, हे सगळे लोक असताना त्यांच्यासमोरच इनामदारला सांगितलंय की पाणी जर रात्री 7 पुढे जर जात असेल तर ते दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी 6 मिळत आणि नसेल तर आम्ही आदल्या दिवशी जे तुमचं टायमिंग आहे 7 वाजता सोडायला लावू। जर लेट झालं तर दुसऱ्या दिवशी सकाळी 6 तुम्हाला मिळेल। आणि जसं की इलियास साहेब बहिणीने सांगितले की बाबा पाईपलाईन आम्हाला अंतर्गत घालून द्या, तर आज सकाळी पण महापालिकेचे कर्मचारी इथं होते त्यांच्याबरोबर चर्चा झाली। महापालिकेच्या लोकांचं म्हणणं आहे की 8 इंची लाईन आहे ह्याच्यावर जर तुम्ही पाईपलाईन वाढवले तर जे मिळणारं पाणी आहे आता ते भरपूर विस्कळीत होऊ शकतं। त्यामुळं आम्ही आता ही दुसरी नई जिंदगीमध्ये 16 इंची पाईपलाईन आहे नई जिंदगी चौकात रिगल हॉटेलपाशी ती जास्तीत जास्त प्रयत्न करून मौलाना आझाद चौकापर्यंत आणायचा प्रयत्न करू आणि त्यानंतर तुमची इथली पाईपलाईन वाढवून देऊ। आणि नागरिकांमध्ये एक संभ्रम आहे की बाबा ना आमच्या इथले रस्ते खोदलेले आहेत, ड्रेनेजचं काम अर्धवट राहिलेलं आहे। तर असं काही नाही आहे, दिवाळीमुळे त्यांचं काम थांबलेलं आहे, दिवाळीनंतर ड्रेनेजचं काम परत पूर्ववत होईल आणि पूर्ण ड्रेनेज लाईनचं काम झाल्यानंतर ड्रेनेज लाईन चालून झाल्यानंतर त्याच मक्तेदाराकडून तुमचे रस्ते पण पूर्ण करून दिले जातील।